कुर्ला शिवसेना शाखा प्रमुख शेख ब्रदर्स कंस्ट्रक्शन गोपरेडी निलेश बिंताडे धनकवडी बॅट्समन ताबडतोब जायचं ड्रीम इलेव्हन संघाचे ओपनिंग फलंदाज मैदानात जाणार तसेच कालेश्वर केबल नेटवर्क एके स्पोर्ट पठार चषक असोसिएशन सुंदर असा हा सामने आपल्याला पाहायला मिळतात आणि ओपनिंगच्या फलंदाज मैदानात ड्रीम इलेव्हन संघाचे ओपनिंग फलंदाज मैदानात अक्षय वर्ष आणि रोहित गोलंदाजीसाठी स्वतः गोलंदाजाचं नाव चंद्रकांत मांढरे वैयक्तिक पहिली सांघिक पहिलीवर गोलंदाजीसाठी सज्ज बालेकर संघ थोडासा मैदानाच्या बाहेर उभं राहायचंय चंद्रकांत सूर्यवंशी बालेकर संघ थोडा मैदानाच्या बाहेर उभा करायचा सामना चालू होतोय चार ओव्हरचा सामना असेल गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो चंद्रकांत मांढरे अनिल वानखेडे व्हाइस कॅप्टन ड्रीम इलेव्हन संघ आपण थोडस मैदानाच्या बाहेर आहात त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आपण जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे सामना त्वरित चालू करायचा आहे फलंदाजाचं नाव आहे रोहित डान्सिंग प्लेयर म्हणून त्याची गणना केली जाते या पठारावरती असा हा रोहित आणि खूपच बाहेर टाकला हा विकेटचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर असणार हा चेंडू वाईड चेंडू अतिरिक्त धावाच्या स्वरूपात ही धाव मिळून जाते आंतरराष्ट्रीय रनर कालिदास हिरवे स्वतः आज क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात सज्ज एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही या फलंदाजांनी अक्षय आणि रोहित सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन केलं तर कालच्या सामन्यामध्ये चंद्रकांत मांढरे यांनी सुंदर असा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील यांना इथं काल मिळाला होता पुन्हा जाऊया गोलंदाजाकडे सुंदर असा हा गोलंदाजाच्या डोक्यावरून स्टेटर मारलेला हा चेंडू एक धाव देऊन जातोय आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण ज्या क्षेत्ररक्षकाने फिल्डिंग केली त्या क्षेत्ररक्षकाबद्दल जे सांगावं असं वाटतं भरत मांढरे नामांकित अष्टपैलू खेळाडू आहे शिस्त शांत संयमी खेळ करणारा हा खेळाडू या पठारावरती मानला जातो पुन्हा जाऊया मॅच मध्ये चंद्रकांत मांढरे वैयक्तिक पैलूवर घेऊन चाललाय चेंडू स्ट्राईकला येतो रोहित समालोचनासाठी माझ्यासाठी माझे खंडे मित्र आलेले आहेत ते धन्यवाद शशी सर तर जाऊया पठार चषक 2021 दिवस दुसरा पर्व 13 वेळ असेल पठार चषक 2021 निघाला चेंडू राईट मोठा विकेटचा मारा यावेळी मात्र काय झाला गुडलेनचा चेंडू उसळी घेतो उर्वरित काम मात्र विनोद मांढरे पूर्ण करतो जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र या दोन फलंदाजांच्या मार्फत एक धाव पूर्ण केली जाते धावसंख्या होत आहे ती 5 यावेळी मात्र गुडलेनचा चेंडू काय स्क्वेअर कट केलाय फलंदाजा मार्फत जोपर्यंत मात्र फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र एक धाव अंकित केली जाते या फलंदाजांच्या मार्फत ड्रीम इलेव्हन संघासाठी पहिल्या सामन्याचा सामनावीर चंदू आता मात्र आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला दिसतो राईट आर्म मध्ये विकेटचा मारा परत एकदा गुडलेनचा चेंडू काय स्विंग झाला आउट स्विंग म्हणावं लागलं या चेंडूला आणि मात्र या षटकाच्या समाप्तीचा इशारा येतोय धावसंख्या होत आहे ती 6 चेंडू पूर्ण झालेले आहेत 18 चेंडू शेष शिल्लक बाकी सुंदर असा हा सामना चालू आहे ड्रीम इलेव्हन मांढरदेव वर्सेस मांढरदेव टायगर मांढरदेव 6 धावा झालेल्या आहेत 6 चेंडू झालेले आहेत 1 ओव्हर समाप्तीनंतर ड्रीम इलेव्हन मांढरदेव संघाची धावसंख्या होत आहे ती बिनबाद 6 नक्कीच जर विचार केला पठार चषक 2021 चा तर लीगचे तब्बल 30 सामने 3 ग्रुप 15
प्रतिद्वंदी एकमेकांच्या समोर असतील. तीन ग्रुपच्या दरम्यान विभागले गेलेले हे प्रतिस्पर्धी द्वंदी आता मात्र 30 सामने लीगचे खेळतील. तदनंतर मात्र 3 सामने क्वार्टर फायनलचे असते, सेमी फायनलचा 1 सामना, तदनंतर मात्र फायनलचा 1 सामना. आणि पटर चषक 2021 चा मानकरी कोण? तो तब्बल 35व्या सामन्यानंतर तो जाईल. तर जाऊया परत एकदा मॅच कडे जिथे रंगलं जातो पटर चषक 2021. सामना असेल ड्रीम इलेव्हन वर्सेस टायगर्स मांडदेव. गोलंदाजीसाठी सज्ज आहे मंगेश, घेऊन चालला चेंडू. मंगेश स्ट्राईकला आहे तो. रोहित सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, बॅट्समन पूर्णपणे बेक, सुंदर अशी क्षेत्ररक्षण केले ते विक्रम मांढरे यांनी आणि धावसंख्या जैसे. यानंतर पुन्हा एकदा एक पुकार विशेष होतो, तो बिवजेवाडी वर्सेस कोचेवाडी यानंतरचा होणारा सामना. वैयक्तिक पहिली सांगिक, दुसरी ओर गोलंदाजीसाठी सज्ज मंगेश. मंगेशाचा पुढील चेंडू सामना करतो रोहित. रोहित याने हा ऑफ साईडचा घेऊन मारलेला लेग साईडला असणारा चेंडू. विकेट झेलबाद झालेले आहेत ते रोहित आणि ड्रीम इलेव्हन संघाला पहिला धक्का. काय अफलातून कॅच होती मित्रांनो, जर पाहिलं तर अशा कॅच पकडण्यासाठी आंधळाची गरज आहे. तर चंदू तुम्ही जर त्यांच्या वयात त्यांची किपिंग बघितली असते तर एखाद्या नवख्या खेळाडूला लाजवेल अशी किपिंग ते करायची. आज मात्र बॉन्डूच्या जवळ जी अफलातून कॅच घेतली लाजवाब आहे. आंधळाचा फायदा परिपूर्ण करून देताना आपल्या मांडदेव टायगर संघासाठी चंदू. काय मित्रांनो, लक्ष असावं लागतं चेंडू वर गेला, चेंडू स्विंग होत असतो, परंतु आपली जी नजर असते ती रोखावी लागते. आणि मात्र त्यानंतरच जजमेंट अफलातून होत. तर परत जाऊया मैदानाकडे. आता मात्र मंगेश सज्ज झालाय. पुढचा चेंडू मंगेशाचा, यावेळी मात्र काय झालं तर स्रो वर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र यस थँक यू सर यांचे पंच मात्र घोषित करतायत. हा चेंडू सर असेल, नो बॉलचा इशारा येतो आणि या चेंडूवर मात्र फ्री हिट नक्कीच असेल. या अविनाश सपकाळ राईट आर्म होतो विकेटचा मारा. यावेळी मात्र काय झालं, यावेळी मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र जे म्हटलं जात आणि घात केला जातो. बघा समन्वय, लास्ट कालच्या दिवसात आपण पूर्णपणे समन्वयाचा अभाव बघितला. कधी फिल्डर मध्ये असला तर कॅच सुटली जाते, कधी आपल्या गाडीवरचा ताबा सुटला तर ऍक्सिडेंट होतो, आणि कधी आपल्या रनिंग बिटवीन द विकेट मध्ये समन्वय सुटला तर मात्र नक्कीच आपला घात केला जातो. आणि हा घात मात्र झालाय ड्रीम इलेव्हन संघासाठी. नंतर मात्र कर्णधार स्वतः समीर वानकडे धावू. आता मात्र मैदानाच्या दिशेने आपल्या संघासाठी तारणहार कोण असेल तर समीर वानकडे निघालत मैदानामध्ये. परत एकदा मंगेश ऑन स्ट्राइक. यावेळी मात्र काय झालं, फटका अफलातून, एलिव्हेशन भेटत का? नाही. सुनील त्याच्या खाली आणि एक सोपा झेल मात्र सुनीलच्या हातामध्ये दिला जातोय अक्षयच्या मार्फत. काय गोलंदाजी मंगेश निघलं, वारं कमी झालंय, स्लोअर गोलंदाजीला फायदा आहे. आणि तो स्लोवर चंडू मात्र मंगेशच्या माध्यमातून टाकले गेले आणि लगातारच्या दोन चंडूवर दोन सफलता. हॅट्रिक मात्र घेताना दिसतोय मंगेश. काय आपला तर अफलातून गोलंदाजी मंगेशच्या माध्यमातून. आता मात्र अनिल वानकडे भाऊ भाऊ मैदानामध्ये ब्रदरची ही जोडी. आपण जर इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला, इरफान पठाण असू द्या, युसुफ पठाण या भावांची जोडी व जे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू होते त्यांची जोडी आपण मैदानामध्ये क्रिकेट गाजवताना पाहिली. तर आता मात्र अनिल वानकडे आणि समील वाडकडे ड्रीम इलेव्हन साठी मैदानामध्ये सज्ज. तर धावसंख्या जाऊन पोहोचली 8च्या घरामध्ये. तर निघालाय मंगेश हॅट्रिक नंतरचा पुढचा चेंडू, चौथा चेंडू व चौथी विकेट असेल का हा प्रश्न मात्र सर्व आमच्या प्रेक्षकांच्या मनावर असेल. मंगेश निघाला राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत. स्ट्राईकला असेल नौका खेळाडू अनिल वानकडे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा अनिल साठी. यावेळी मात्र काय झालं, अनिलने आडवे पट्टा तर माग खेळला गेला, पण तो ही कॅच मात्र धरणीला दान दिली जाते या खेळाडूच्या मार्फत. जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र या
ब्रदर्स लोकांनी मात्र दोन धावा आपल्या संघासाठी जमावलेल्या दिसतायत, तर धावसंख्या दोन ने वाढून जाऊन पोहोचेल ती 10 घरामध्ये। परत एकदा मंगेश आपलं ओव्हरचा शेवटचा चेंडू घेऊन, यावेळी मात्र काय झालं, फटका लाजवाब, एलिव्हेशन कमी, हा मात्र जेल होईल का, भरतने कोणतीही चुकी केली नाही आणि मात्र या ओव्हर मधला चौथा धक्का पोचून गेला ड्रीम इलेव्हन संघासाठी। काय मंगेच्या अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली, एका षटकामध्ये 4 विकेट घेणारा हा गोलंदाज ठरतोय आजच्या दिवसातला, मंगेश मांढरे असेल त्याचं नाव। काय अफलातून गोलंदाजी केली, जर विक्रमचा विचार केला तर स्वतः चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याने मात्र मंगेशच्या हातामध्ये गोलंदाजी दिली आणि मंगेशने ती कामगिरी पूर्णपणे आपल्या संघासाठी चोख बजावली। असा मंगेश मांढरे मात्र एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेऊन षटक पूर्ण करताना दिसतोय। तर आता आलाय फिरकीचा जादूगार, ज्याने अक्षरशः पुण्यामध्ये मैदान गाजवलेत, सिंहगड कडून खेळत असताना अक्षरशः फलंदाजांची दानादान उडवून दिली, तो गोलंदाज मात्र आता मैदानामध्ये सज्ज झालेला दिसतोय। विक्रम मांढरे नाव आहे, विक्रम मांढरे गाव आहे, मांढरदेवी खेळतोय मांढरदेव टायगर संघासाठी। तर निघाला राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, यावेळी काय झालं बघा, पहिला चेंडू, यावेळी मात्र काय करतोय, आपल्या नावाला आपल्या नावाची छाप मात्र या कोचवाडीच्या ग्राउंड वर सोडून देतोय विक्रम मांढरे। काय मित्रांनो, काय त्याचा जर विचार केला तर हाताची जाडू म्हटली जाईल, कारण की शेवटच्या क्षणी जो रिलीज केला जातो चेंडू, त्यावेळी मात्र फलंदाज चकवला जातो आणि तो चेंडू मात्र विक्रम मांढरेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला भेटतोय। काय गोलंदाज आहे मित्रांनो, जर या गोलंदाजाचा विचार केला तर कालच्या पहिल्या फेरीतल्या मॅच मध्ये याने सलग 5 चेंडू निर्धाव टाकले होते, तो गोलंदाज मात्र मैदानावर सज्ज झालेला दिसतोय। तर 9 फलंदाज ड्रीम इलेव्हन साठी सज्ज होतोय, तर स्कोर मात्र मित्रांनो होतोय 10। राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, यावेळी मात्र काय झालं, परत बघा मित्रांनो काय स्विंग केला जातोय, बोटांची जादू म्हटली तरी वावगत ठरणार नाही या विक्रम मांढरेची। खरंच मित्रांनो, जर विक्रम मांढरेचा विचार केला तर या खेळाडूंनी मात्र स्वतःची प्रगती दिवसेंदिवस वाढवली गेली आहे या विक्रम मांढरेकडून। परत एकदा राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, यावेळी काय झालं मित्रांनो, तुम्ही कोणताही स्टान्स घ्या, मी माझा टप्पा सोडणार नाही, सांगून देतो विक्रम मांढरे नाचवतोय अक्षरशः फलंदाजांना, दाना दान उलून देतोय फलंदाजाची विक्रम मांढरे। तर धावसंख्या जैसे ते असेल 10 घरामध्ये। तर परत एकदा सज्ज होताना दिसतोय राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, यावेळी मात्र काय झालं मित्रांनो, नाचवलं नाचवलं आणि नाचवलं आणि विकेट सोडून येतोय फलंदाज मैदानाच्या दिशेकडून, पवेलींच्या दिशेकडे परतताना दिसतोय फलंदाज। तर त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय सचिन, सलग चौथा चेंडू निर्धाव आणि त्यात 4 चेंडू मध्ये 2 विकेट, अशी कामगिरी राहिली आहे विक्रम मांढरेचे। तर अक्षय मांढरे यांना विनंती असेल की आपण पवेलियन मध्ये यायचे, पहिला कॉल असेल। यावेळी मात्र काय झालं, परत बघा सलग 5 चेंडू निर्धाव टाकणारा, 2 सामन्यांमध्ये सलग 5 निर्धाव चेंडू टाकणारा एकमेव गोलंदाज, नाव आहे विक्रम मांढरे, अक्षय मांढरे। राजीव सरांनी कॉल दिला, सेकंड कॉल असेल आपल्यासाठी। परत एकदा विक्रम मांढरे सज्ज झालाय राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, परत एकदा सेम पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र निर्धाव चेंडू ओव्हर षटक निर्धाव असेल, मात्र या स्पर्धेतलं दुसरं षटक निर्धाव कोणी टाकला असेल तर मित्रांनो मांढरदेव टायगर संघाचा विक्रम मांढरे, नाव असेल विक्रम मांढरे। काय षटक टाकलं, त्या षटकामध्ये मात्र 2 विकेट्स घेतल्या, पहिलं षटक शैलेश पाचपुते जो बोपट ए संघाचा खेळाडू होता त्यानेही 2 विकेट घेऊन ते निर्धाव षटक टाकलं होतं। तदनंतर मात्र या सामन्यामध्ये विक्रम मांढरे यांनी तीच कामगिरी उंचवताना एक षटकामध्ये निर्धाव षटक टाकून 2 विकेट घेतल्या। मी सकाळी गेलो यांच्या प्रॅक्टिस, एका बॉलच्या मागे मारते
तर ने राईट अमोर रोहितचा मारा एवढी मात्र सफल झाला आणि मात्र तटवला लेगच्या दिशेने जोपर्यंत फील्ड केली जाईल आणि मात्र फेक केली जाईल तोपर्यंत मात्र एक डाव करण्यात यश मिळतं या दोन फलंदाजांना तो डाव संख्या 1 ने वाढून जाऊन पोहोचेल ते 11 च्या घरामध्ये मित्रांनो या पटाचे 2021 ची काही वैशिष्ट्य तुमच्या पुढे घेऊन येतो ही स्पर्धा YouTube लाइव मध्ये तब्बल 194 देशांमध्ये चित्रित केली जाईल एमसी पॅनलचे पंच मत म्हणून या सामन्यासाठी लाभलेले आहेत प्रत्येकदार सफल झाला परंतु टप्पा चांगला गोलंदाजी चांगली जैसे ती धाव संख्या रोखण्यात यश मिळते मांडडू टायगर संघाला विनोद निघाला राईट आर्म उदयगडचा मारा यावेळी मात्र सफल झाला चांगला फटका आहे परंतु क्षेत्र रक्षण मध्ये थोडीशी मिसफील्ड आणि या मिसफील्डचा फायदा चार धावांमध्ये नक्कीच होताना दिसतोय ड्रीम इलेव्हन संघ मांडदे संघाला तर धाव संख्या मात्र 4 ने वाढून जाऊन पोहोचेल ती अक्षय मांढरे एक स्पोर्टचे सर्व सर्वा अक्षय मांढरे ज्यांनी या स्पर्धेसाठी टी शर्ट स्पॉन्सर केले आहेत मॅन ऑफ द मॅचचे तर त्यांना विनंती असेल मित्रांनो राईट मध्ये विकेटचा मारा यावेळी मात्र काय झालं तर टप्पा चुकला आणि तर पंच आमच्याकडे फिरताय स्वर मारा घोषित करतायत मित्रांनो जो आता बॉल कलेक्ट केला तो आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे शिव छत्रपती पुरस्कार विजेता कालिदास हिरवे आमच्या पठाराचं नाव मात्र या वाईचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने गाजवलं तो कालिदास हिरवे मात्र चेंडू पकडताना दिसला एवढी मात्र काय झाला फिल्डिंग ला जवाब मित्रांनो काय फेकी केली जाते जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण करताना दिसतायत हे दोन फलंदाज धाव संख्या 1 ने वाढेल जाऊन पोहोचेल ते 18 घरामध्ये काय लाजवाब खेळ दाखवला जातो टायगर्स कडून यावेळी मात्र फटका लाजवाब गोळीगत चेंडू जातोय यावेळी मात्र फिल्डर कडे कोणतीच तो रोखण्यासाठी चौका मिळतो या चेंडूवर बावीस तर बघा अक्षय मांढरे इथे उपस्थित झाले ज्यांनी की मॅन ऑफ द मॅच एक स्पोर्टचे सर्व सर्वा अक्षय मांढरे यांचा मात्र सन्मान आमच्या सर्व पटारी कमिटीच्या वतीने इथं करण्यात येतोय तर परत जाऊया मैदानाकडे विनोद सज्ज झाला राईट मोठ विकेटचा मारा यावेळी मात्र सफल झाला परंतु हा मात्र चेंडू मात्र सोर घोषित करतात परंतु यस तर जगन्नाथ मांढरे यांना विनंती असेल की एक स्पोर्टचे सर्व सर्वा अक्षय मांढरे यांचा सत्कार करण्यासाठी आपण इथे यायचंय जगन्नाथ मांढरे हा एक पटारावरती नावाजलेला खेळाडू लवकर करायचे पियुष हा चेंडू झाल्यानंतर जाऊया मैदानामध्ये विनोद सज्ज झाला राईट आर्म होता विकेटचा मारा बॅट्समनही भाऊ वानकडे सज्ज यावेळी मात्र सफल झाले परंतु फटका कव्हरच्या दिशेने असेल एलिव्हेशन मात्र मिळालं नाही त्या फटक्याला जोपर्यंत फील्ड केली जाईल भरत गेलाय भरतने तो चेंडू रोखला परंतु थ्रो मात्र दुसऱ्याला करावा लागतोय जोपर्यंत फेकी कलेक्ट केली जाईल तोपर्यंत मात्र तीन डाव अंकित केल्या चौथ्या डावेला मात्र विकेट आपली गमावून परत येतोय हा फलंदाज तर मात्र आता सन्मान दिला केला जाईन एक स्पोर्टचे सर्व सर्व अक्षय मांढरे जगन्नाथ मांढरे मित्रांनो जगन्नाथ मांढरेचा उल्लेख केला तर आता मात्र या खेळाडूने या पठाराच्या वाईचं नाव महाराष्ट्रभर गाजवलंय युट्यूबच्या माध्यमातून यांचा सन्मान मात्र केला जातोय जगन्नाथ मांढरेच्या मार्फत अक्षय मांढरे यांचा प्रत्येकाचं सहकार्य या स्पर्धेसाठी नक्कीच मोठं योगदान दिलं या स्पर्धेला त्यातले एक अक्षय मांढरे एक स्पोर्टचे सर्व सर्व यांचा मात्र सत्कार सन्मान आमच्या वतीने इथे केला जातोय तर विनंती असेल मित्रांनो ड्रीम इलेव्हन संघ
आपले क्षेत्ररक्षक मात्र मैदानात लगेच जायचे बव्वांकडे सहकार्य करायचे. तर टायगर्स संघ टायगरचे जे सलामीचे फलंदाज असतील तो त्यांनी रेडी राहायचंय. ड्रीम इलेव्हन संघाचे सलामीचे फल क्षेत्ररक्षक मैदानामध्ये जायचे मित्रांनो. यानंतरचा होणारा सामना बिवजेवाडी विरुद्ध कोचळवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस उडवायचा आहे आणि टॉस उडवण्यासाठी मी रुपेश वानखेडे यांना विनंती करतो. कुठे मॅच आहे जा जा. सूरज वानखेडे कोबरा इलेव्हनचे जे फलंदाज आहेत त्यांना संधी दिली जाते. कोबरा इलेव्हन हा चला संघ आत जाऊ द्या. कोचळेवाडी विरुद्ध बिवजेवाडी अशी मॅच होणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस का बॉस इथले मध्ये महेश कोचळे. सूरज तुम्ही खाली बसा जरा कृपया. बिवजेवाडी कॅप्टन आणि कोचळेवाडी कॅप्टन जितेंद्र कोचळे. सूरज वानखेडे यांना कोबरा इलेव्हनला ही संधी जाते टॉस देण्याची. महेश कोचळे जितेंद्र नसतील तर तुम्ही उपकॅप्टन टॉस पाडून घ्या. हा टॉस घ्या. चला पंच सामना सुरू करायचा आहे. महेश कोचळे आणि बिवजेवाडी कर्णधार योगेश. बॅट्समन पाठवा पटकन. हा जरा मधले खाली बसायचं आहे. बिवजेवाडीचे खेळाडू जरा हा तिकडं टॉस का बॉस कडे जाऊया. आपण जरा टॉस पाडला जातोय आणि बिवजेवाडी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि बघूया काय निर्णय घेत आहेत. आणि पुन्हा जाऊया विकास कळंबे यांच्याकडे. फलंदाजी साठी जात आहेत विनोद मांढरे आणि विक्रम मांढरे मार्को ऑस्टिओ आणि बरेच बंधू आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. आणि गोलंदाजीसाठी सुप्रसिद्ध असे बॉलर गोलंदाजीचा भार आहे अनिल वानखेडे यांच्याकडे. अतिशय नावाजलेले बॉलर आहेत अनिल वानखेडे. भाऊ फिल्डिंग लावून घ्या मॅच सुरू करा. अजूनही चौथा सामना चालला आजच्या दिवसाचा. तिसरा सॉरी कालचे तीन सामने झाले टोटल सहावा सामना आया. बरेचसे सामने आपल्याला उरकायचे आहेत. विनोद मांढरे सामना करतील तो अनिल वानखेडेंचा. बघूया काय करतोय. आणि पहिला चेंडू विनोद मांढरे लवकर मॅच संपवण्याच्या तयारीत होते असं वाटतंय. आणि अनिल वानखेडे यांचा हा निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू सामना करेल तो विनोद मांढरे. आणि फुलटा चेंडू जोरात मारण्याचा. अक्षय पोचला असता हा स्प्रिंटर आहे परंतु थोडस घाबरला. दोन धावा काढण्यात यशस्वी झाला विनोद मांढरे. फुलटा चेंडू काहीसा जोरात मारायचा प्रयत्न परंतु फसलेला आहे तो विनोद मांढरे यांचा. आणि संघाची धावसंख्या झाली ती दोन धावा. अनिल वानखेडे यांचा पुढचा चेंडू. दरम्यान बिवजेवाडी संघ आपला निर्णय कळवा. ओ हो हो हो
जबरदस्त असा फटका आणि चांगला प्रयत्न आणि सहा धावा. स्वयंसेवक बॉलवर लक्ष ठेवायचं आहे. जबरदस्त विनोद मांढरेंच्या बॅट मधून निघालेला या वर्षी पठार चषकाचा पहिला षटकार. बिवजाडी संघाने प्रथम फलंदाजी सॉरी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा सामना संपला की लगेच प्लेयर आत पाठवायचे आहेत. कोचेवाडी संघ आपले 11 प्लेयर गोळा करा जेवायला गेले असतील तर. दुसरा बॉल द्या, बॉल द्या. भेटला भेटला भेटला. हा ठेवा जा, भेटलाय बॉल. तुफानी बॅट्समन विनोद मांढरे आणि सामना करतील ते अनिल वानखेडे यांचा. बॉल घ्या राहुल, बॉल घ्या राहुल वानखेडे, बॉल घ्या बॉक्स मध्ये ठेवा. पुढ आणि चांगला चेंडू दरम्यान. इकडे द्या बॉक्स. यस, लेग बायचा इशारा येतोय पंच कुलकर्णी सरांच्या मार्फत. मी त्यांना परत एकदा सांगतो, एमसीए पॅनलचे पंच आहेत. तब्बल 250 किलोमीटरचा प्रवास करून या स्पर्धेसाठी दाखल झालेत. मित्रांनो, काय कामगिरी राहिली कालचा दिवस पूर्णपणे बघितला तर अचूक कामगिरी या पंचांमार्फत निघाला. आणि ड्राईकला मोठं विकेटचा मारा, यावेळी मात्र विक्रम स्ट्राईकला आहे. काय मात्र फ्लिकचा शॉट आपल्याला पाहायला भेटला विक्रमच्या माध्यमातून. कारण जर मित्रांनो तुम्हाला सामना जिंकायचा असेल, लोस करून मॅच जिंकायची असेल, तर एकाने संयम फलंदाजी केलीच पाहिजे. तो दाखवून देतो विक्रम. तर त्यांचे मोठे बंधू विनोद मात्र हार्ड हिट करतायत या मॅच मध्ये. तर निघाला अनिल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी काय झालं मित्रांनो, तर घात केला जातोय या इन स्विंगच्या चेंडूवर. मात्र विनोदला परतावा लागला. पहिला धक्का, पहिली आवदसा, पहिली पनौती लागते मांडदेव टायगर संघाला. तो विनोद मात्र परतताना दिसतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय मात्र सुनील. पहिल्या षटकाचं जर विवरण पाहिलं तर पहिला चेंडू मात्र निर्धाव केला, तदनंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर दोन धावा, तिसऱ्या चेंडूवर मात्र लांबल सडक षटकार लगावला गेला विनोदच्या माध्यमातून. चौथ्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात एक धाव, पाचव्या चेंडूवर मात्र विक्रमने घेतली ती एक धाव, आणि सहाव्या चेंडूवर मात्र विकेट. असं काही तो विवरण होतं पहिल्या षटकाच्या अनिलच्या गोलंदाजीचं. तर आता स्वतः कर्णधार समीर वानखेडे मात्र गोलंदाजीचा भार आपल्या हातामध्ये घेताना दिसतायत. जाऊया मैदानामध्ये. मांडदेवी टायगर्स वर्सेस ड्रीम इलेव्हन मांडदेवी असा हा सामना. समीर निघालाय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी मात्र स्ट्राईकला असेल विक्रम. यावेळी मात्र परत एकदा विक्रम आपली भूमिका स्पष्ट करताना दिसतोय. मला मात्र मैदानामध्ये शेवटपर्यंत टिकून राहायचंय दाखवताना विक्रम मांढरे. सन्मान दिला जातोय चेंडूला. जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र या चेंडूवर निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. तर आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या संघासाठी करून देत आहेत की नाही बघण्यासारखं असेल भाऊंकडे. तर परत निघाले बॉलिंग मार्क सज्ज होताना दिसताय समीर वानखेडे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. बघा काय झालं. बघा मित्रांनो, सोप्पा झेल मात्र धरणीला दान केला जातोय या किरणच्या माध्यमातून. आणि हा जेल कितपत महाग ठरेल तो येणारा काळ नक्कीच ड्रीम इलेव्हन संघासाठी सांगून जाईल. कारण की मित्रांनो तुम्ही बघितलं, सोप्पो झेल ज्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुटले गेले त्या त्यावेळी त्यांची किंमत मात्र दुसऱ्या संघाला मोजावी लागली. तर आता ड्रीम इलेव्हन संघ मात्र किती किंमत मोजेल तो येणारा काळ नक्कीच सांगेल. समीर निघालाय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी मात्र टप्पा चांगला आउट स्विंग होतो चेंडू. निर्धाव चेंडूची बऱ्याच काळानंतर निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. तर धाव संख्या जाऊन पोचली ती 11 घरामध्ये. एका बाजूला अनुभव तर एका बाजूला तरुण रक्त. कोण जिंकेल हा सामना, तरुण रक्त की अनुभव? निघाला
भाऊवांकडे राईट आर्म उर्दुगेचा मारा यावेळी मात्र फटकाला जवाब काव कोणाच्या दिशेने अक्षय मात्र स्प्रिंट जोरात केली परंतु फेकी तेवढी साजेशी नव्हती जोपर्यंत फेकी केली गेली तोपर्यंत मात्र या बॅट्समनच्या माध्यमातून दोन धावा आपल्या संघासाठी अंकित केल्या गेल्या तर निघालत भाऊवांकडे परत एकदा सज्ज असेल सुनील ऑन स्ट्राईक असेल तर राईट आर्म उद्योगाचा मारा यावेळी ब्लॉकचा चेंडू काय लाजवाब चेंडू होता यस लेग वाईज दोन धावा पूर्ण ओके मित्रांनो जर कामगिरी बघितली तुम्ही पंचांची कामगिरी दोन्ही संघांची कामगिरी पेक्षा महत्वाची असते कारण की पंचांनी एक चुकीचा डिसिजन तुमच्या संघाला मात्र जीत आणि पराजित याचं अंतर नक्कीच गाठून देतो म्हणूनच की काय पटर या कमिटी मार्फत एमसीसी पंच मात्र मुंबईवरून खास या मैदानामध्ये दाखल करण्यात आलेत आणि काय पंचगिरी राहिली मित्रांनो त्यांच्यासाठी एक जोरदार तयार झाल्या पाहिजेत निघालाय समीर वानकडे राईट आर्म उर्ध विकेटचा मारा यावेळी मात्र क्लास दाखवताना सुनीलच्या बॅट मधून जो फलंदाज पॉइंटच्या वरून मारतो त्यामध्ये नक्कीच क्लास असतो मित्रांनो जोपर्यंत फटका खेळला आणि फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र दोन धावांसाठी अंतर नक्कीच होत दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 घरामध्ये म्हणजेच की 12-10 आवश्यकता असेल मांडदेवी टायगर संघाला संघासाठी जिंकण्यासाठी एका बाजूला मांडदेवी टायगर्स तर दुसऱ्या बाजूला ड्रीम इलेव्हन मांडदेवी या दोन संघांमध्ये ही लढली गेलेली लढत 10 चेंडू 12 धावा 10 धावा 12 चेंडू टायगर्स की ड्रीम इलेव्हन ड्रीम इलेव्हन की टायगर अशी ही चाललेली लढत बघण्यासारखी असेल लो स्कोरिंग मॅच आहे मित्रांनो पण बघण्यासारखी लढत असेल नक्कीच असेल तर अक्षय मात्र तिसरं षटक घेऊन येताना दिसतोय ड्रीम इलेव्हन संघाकडून राईट आर्म राऊंड विकेटचा मारा असेल तर अनुभवी फलंदाज विक्रम मांदळे ऑन स्ट्राईक असेल यावेळी काय झालं यावेळी मात्र दगा होतो की काय या सांपाने मात्र पण आपले हात फैलावले गेलेत आणि सोर मारा घोषित करण्यात येतो तर काय होईल मात्र एक धाव अंकित केली जाईल मांडदेवी टायगर संघासाठी मात्र आव्हान आता सोपं होताना दिसते 12 चेंडू 9 धावा निघाला अक्षय राईट आर्म राऊंड विकेटचा मारा एवढं मात्र काय झालं गुडल्यांचा चेंडू उसळी घेतली आणि विक्रमला तो काय समजला नाही निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते या चेंडूच्या मार्फत तर परत एकदा 11 चेंडू 9 धावा निघाला अक्षय यावेळी मात्र फटका लाजवाब काय देऊन जाईल 7 धावा बहिणा दीदी फक्त छत्रपती छत्रपतींचा छावा या निघाल्यात 7 धावा कोणा मार्फत तर विक्रम मांडळ मार्फत कोणासाठी तर मांडळदेवी टायगर संघासाठी आता मात्र एक माफक आव्हान 3 धावांची गरज असेल मांडळदेवी संघासाठी परत निघाला अक्षय यावेळी जर फटका लाजवाब ला चाबूक फटका ज्याला म्हटलं जातं काव कोर्ण तोडून फोडून निघालेला हा षटकार विजयी षटकार निघाला विक्रम मांडळेच्या मार्फत आणि सामना मात्र जिंकून परत येताना दिसतात या दोन फलंदाज स्वयंसेवक जर बॉल गावला तर पटकन आणून द्यायचाय यानंतर जर सामना असेल बिजवाडी वर्सेस कोचवाडी बिजवाडी संघ आपला 11 खेळाडू मात्र मैदानात लवकरात लवकर उतरवायचे तर कोचवाडी संघाला विनंती असेल तर सलामीचे फलंदाज मात्र तयार ठेवायचे आहेत